सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील साप्ताहिक धनसंतोषचा 39वा वर्धापन दिन, आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा आणि धनसंतोषचे संस्थापक रयत सेवक भाऊसाहेब नलावडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील साप्ताहिक धनसंतोषचा 39वा वर्धापन दिन, आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा आणि धनसंतोषचे संस्थापक रयत सेवक भाऊसाहेब नलावडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, डॉक्टर प्रियाताई शिंदे, दैनिक ग्रामोद्धारचे संपादक बापूसाहेब जाधव, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विजय सावंत, कोरेगावच्या नगराध्यक्षासह दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, विरोधी पक्षनेत्या संजीविनी बर्गे, प्रभाकर बर्गे, रुपेश जाधव, अजित बर्गे, राजेश दायमा, रोहिदास बर्गे, अमर देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी स्वर्गीय जनाबाई नलवडे स्मृती आदर्श माता पुरस्कार ब्रह्मविद्या योग शिक्षिका विक्रोळी मुंबई येथील सौ सुभद्रा शिवाजीराव धुमाळ यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी समाजगौरव पुरस्कार लिज्जत पापड पुणेचे महाव्यवस्थापक सुरेश कोते यांना, तर सहकार भूषण पुरस्कार शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबईचे संस्थापक कृष्णा शेलार आणि पत्रकार भूषण पुरस्कार लातूर येथील साप्ताहिक प्रेरणा तीर्थचे संपादक पी आर पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले. भाऊसाहेब नलवडे यांनी गेल्या 40 वर्षात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याबद्दल त्यांना गौरव समितीच्या वतीनं सन्मानपत्र देऊन विशेष गौरवण्यात आलं. Gracias.
धनसंतोषचे संपादक आज पंचायत कार्यक्रमाने मित्र उपस्थित असताना त्यांचे चिरंजीव दादासाहेब आमचे जवळचे मित्र सामाजिक राजकीय कारकिर्दीमध्ये काम करत असताना बाबासाहेबांचा नेहमी आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मुलाचं माझं संस्थान याच परमेश्वरची मी प्रार्थना करतो की त्यांची 100वी साजरी करण्याचा आम्हाला योग यावा. धन्यवाद.